नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण गौरी गणपतीसाठी पुरणपोळीची थाळी करणार आहोत. आजची थाळी आहे ती बिना कांदा लसूणचीच आहे. आजच्या जेवणासाठी आपण कुठेही कांदा लसूण वापरलेलं नाही आहे आणि कोकणामध्ये गणपती बाप्पासाठी आवर्जून केली जाणारी गणपती बाप्पाची आवडती भाजी पण करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, तिला स्वच्छ अशी दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि तिला आपल्याला एक 5-7 मिनिटं अशी भिजशी घालायची आहे. आपण अशी डाळ भिजशी घातली ना की आपल्याला पित्त होत नाही, म्हणून डाळ आहे ना ती अशी भिजशी घालायची आणि नंतरच आपल्याला त्याची आमटी किंवा गोडी डाळ बनवायची असेल तर बनवायची. आज आपण पिना कांदा लसूणची डाळ बनवणार आहोत. आपण झटपट कुकरमध्ये डाळ बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे. कुकर गरम झाला की छोटा 1 चमचा तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं ना की छोटा 1/2 चमचा, थोडं कमीच आहे 1/2 चमच्याला, राई घालायची. 1/2 चमचा जिरं, 3 ते 4 पिंच हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 1 छोटा टोमॅटो आणि 1 मिरची, 1/2 चमचा हळद. त्यासाठी तो बारीक करायचा. आपल्याला हे नरम जिरं मात्र पाडायचं नाही आहे, फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये ही आपली भिजवलेली डाळ घालायची. त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. खूपच घाई गडबडी आहे, लगेच कुठे जायचं आहे, 1-2-4 माणसांना डाळ बनवायची, तर अशी तुम्ही झटपट बनवू शकता. म्हणजे 1 चमचा ओलं खोबरं आणि 1 चमच्याला थोडंसं कमी मीठ. चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि 1-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. जर तुमची 10 ते 15 मिनिटं डाळ उंबाळली असेल ना तर 2 शिट्ट्या करायच्या. माझी आता 5 मिनिटं झाली होती डाळ भिजशी घालून, म्हणून मी इथे 3 शिट्ट्या करणार आहे. आपल्या कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेतलेले, बघू शकता आपली डाळ पण ओतू गेलेली नाही आहे आणि आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे. आता तुम्हाला जर वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. तिला चांगली अशी व्यवस्थित अशी घाटायची. त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची. आपली झटपट अशी कुकरमध्ये 1-4 माणसांसाठी डाळ तयार झालेली आहे. आवडली तर नक्की लाईक करा. पडवळ आणि पावट्याची भाजी करणार आहोत. हे सफेदवाले वाल आहेत. सफेदवाल्यांना भिजाशी घालून दुसऱ्या दिवशी चांगले बांधून ठेवले आणि तिसऱ्या दिवशी चांगले व्यवस्थित असे मूड येतात. ते हे सोलून घेतलेले हे पावटे आहेत आणि इथे पडवळ आहे. पडवळ घेताना ना एकदम असं कोवळं घ्यायचं, असं सहज तुटेल, आतमध्ये कोवळ्या बिया असतील, असं पडवळ घ्यायचं. म्हणजे भाजी खूप रुचकर होते. आजची भाजी आहे ती बिना कांदा लसूणची आहे. आता गणपती आलेले आहेत तर गणपतीमध्ये एकदा तरी पडवळ आणि वालाची भाजीचं नैवेद्य दाखवतात. पडवळ मी इथे कापून घेतलेले आहे. जास्त पातळही नाही कापायचं आणि जास्त जाड पण नाही कापायचं. जर जास्त पातळ कापलं ना तर भाजी पावटे शिजताना ना ती विरघळून जाणार आणि ह्या पडवळला ना थोडासा उग्रा असा सुवास असतो. आमच्या कोकणामध्ये ही पडवळ आणि पावट्याची भाजी करताना ना पडवळ जरासं चुरून घेतात, पण मी इथे चुरून घेणार नाही आहे तर थोडंसं मीठ लावून चोळून ठेवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटेल आणि उग्र सुवास असेल ना तर निघून जाईल. 1-5-10 मिनिटं ठेवून द्यायचं. पण वालाची आणि पडवळची भाजी करणार आहोत, त्याच्यासाठी हे पडवळ आहे ना ते मी मीठ लावून ठेवलं होतं, त्याला चुरलेलं नाही आहे, फक्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आपले हे पावटे आहेत ना ते सोलून ठेवले होते, ते पण मी स्वच्छ धुवून घेतले. त्याला आई लोक वाल पण बोलतात, पण आमच्या कोकणामध्ये ह्याला आम्ही पावटे बोलतो. इथे मी मोठा 1 टोमॅटो घेतलेला आहे. जर छोटे असतील तर तुमचे तुम्ही 2 घ्यायचे. 1 मिरची घेतलेली आहे आणि 1 ते 2 चमचे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर घेताना देठाचं कट घेतलीत ना तरी पण चालेल. घरचा मसाला तुमच्या गरजेप्रमाणे, हळद मोठा 1 चमचा, ओलं खोबरं आहे आणि गोडा मसाला आहे 1 चमचा छोटावाला आणि हिंग. इतर साहित्य आहे तर ते आपण करताना पाहणार आहोत. भाजी बनवण्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर गरम झाला की 1 चमचा तेल घालायचं. तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि या भाजीला तुम्ही कांदा लसूण पण वापरू शकता. पण श्रावण महिन्यात जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही कांदा लसूण नाही वापरलं ना तरी पण चालेल. देवाला नैवेद्य दाखवताना कांदा लसूणचा वापर करत नाहीत, म्हणून मी आज इथे कांदा लसूण वापरलेली नाही आहे. तेल चांगलं गरम झालं की छोटा 1/2 चमचा राई घालायची. राई चांगली फुलू लागली की 1/2 चमचा जिरं घालायचं. 1-4 ते 5 पिंच हिंग आणि 5-6 कढीपत्त्याची पाने, मिरची आणि टोमॅटो कोथिंबीर त्यांना मिक्स करून घ्यायचं. 1/2 मिनिटभर याला मी परतून घेतलेला आहे. 1/2 चमचा हळद आणि 3 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा गोडा मसाला, खोबरं. गॅस बारीक करायचा आणि काही सेकंद याला परतून घ्यायचं. मध्ये आपण आपले वाल म्हणजे पावटे आणि पडवळ आहे ते घालायचं, मिक्स करून घ्यायचं. भाजी शिजल्याच्या नंतर कमी होणार आहे, त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं. असंच कुकरचं वरच्यावर झाकण ठेवायचं आणि 1 वाफ काढून घ्यायची. 1-2 मिनिटं मी गॅस बारीक करून ह्याला वाफ काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही कसं भाजीला आपल्या पाणी सुटत आहे ते. त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं.
इथे मी छोटीवाली एक वाटी आहे ते पाणी घालणार आहे आणि मिक्स करणार आहे. आणि वाटलं ना तर मग आपण पाणी घालायचे. परत आपली भाजी बुडेल नाही बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचे. म्हणून मी इथे अर्धी वाटी पाणी घालते. आता भाजीमध्ये तुम्हाला रस करायचा आहे का सुकी करायची आहे त्याप्रमाणे पाणी घालायचे. मला एकदम पण सुकी करायची नाही पण ओलसर अशी करायची आहे. ही ओलसरच भाजी चांगली लागते. बघू शकता तुम्ही पाणी आपण आपली भाजी बुडेल इतपत असं घातलेलं आहे. असं लावून बघायची सारखी भाजी. जरा जरा भाजीच्या वरती पण पाणी आलं पाहिजे. त्याची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्या करून घ्यायची. बघू शकता तुम्ही आपली झटपट आपली दोन शिटीमध्ये पडवळ आणि पावट्याची भाजी तयार आहे. आवडली तर नक्की लाईक करा. आज आपण पुरणपोळी करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 650 ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे. तिला स्वच्छ 2-3 वेळा आपल्याला धुवून घ्यायची. डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डाळ बुडेल वरती 4 बोटं पाणी येईल ना एवढं पाणी ठेवायचे. पाणी जरी जास्त झालं ना तरी घाबरायचं नाही आहे. त्याची तुम्ही कटाची आमटी करू शकता. डाळीच्या वरती बोट ठेवायचं आणि एवढं असं वरती येईल ना एवढं पाणी घालायचं. त्याच्यामध्ये 2 पिंच अशी आपल्याला हळद घालायची आणि 1/4 चमचा मीठ. हळद तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मीठ आहे ना ते घालायचं. पण आपल्या डाळीला मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे. या पद्धतीने मीठ घालायचं. ची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि कुकरची आपल्याला 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. जर 4 शिट्यामध्ये डाळ शिजली नाही ना तर 5 करायच्या. आणि जर तुमचा भाजीचा कुकर असेल छोटावाला तर तुम्ही इथे 7 ते 7 शिट्या करून घ्यायच्या. कुकरच्या 4 शिट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा आणि कुकर थंड झाल्याशिवाय याला उघडायचा नाहीये. आपला कुकर थंड झाला की उघडायचं आणि ही डाळ आहे ना ती मोदकाच्या चाळणीवर किंवा कोणत्या चाळणीवर ओतायची आणि गाळून घ्यायची. चाळणीमध्ये ओतायची आणि नितळायला ठेवायची. बघू शकता तुम्ही आपली डाळ कशी शिजली आहे. ती अशी चांगली डाळ शिजली पाहिजे व्यवस्थित अशी. हे बघा आणि हे पाणी आहे ते आपल्याला त्याची कटाची आमटी करायची आहे. डाळ मी ही परत कुकरमध्ये काढून घेणार आहे. तिला गरम गरम अशी मॅश करून घ्यायची. आपण अशी मॅश केली ना की गूळ टाकल्याच्या नंतर ना पटकन असं गूळ वितळला पण जातो. आणि कधी कधी काय होतं गूळ आपण पहिला घातला गुळाबरोबर शिजवल्यावर थोडी कडक होते मग पटकन मॅश होत नाही. म्हणून डाळ पहिली चांगली व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची. डाळ तुम्ही जर पहिली मॅश केलीत ना तर तुम्हाला पुरण यंत्रामध्ये किंवा चाळणीमध्ये किंवा मिक्सरला कशामध्ये पण वाटायची गरज नाही. हा माझा गूळ आहे ना तो 600 ग्रॅम आहे. 650 ग्रॅम डाळीला 600 ग्रॅम गूळ आहे. गूळ आणि डाळ आहे ती गरम होत जाईल ना तसं ती पातळ होत जाईल. मॅश करून घ्यायची तिला. कारण गॅसवर असताना पण तुम्ही मॅश करू शकता. पण कधी कधी काय होतं हातावर चिंतोडे उडतात. जर मिक्स करताना ना चिंतोडे उडत असतील ना तर हाताला तुम्ही रुमाल बांधायचा. म्हणजे रुमाल बांधलात ना की चिंतोडे पण हातावर उडत नाहीत. उडाले तर ते रुमालावरती उडतात. आता आपल्याला डाळीमध्ये गूळ घातल्याच्यानंतर सतत तर मिक्स करावंच लागते. मग सतत मिक्स करायसाठी आपल्याला तिथे उभंच राहावं लागतं. मग असंच उभं राहण्यापेक्षा तुम्ही पलीतेने मिक्स करायच्या ऐवजी तुम्ही ह्यानं मिक्स केलं ना तर ती डाळ आहे ती बारीक वाटल्या जाते. बघू शकता तुम्ही आपली डाळ कशी वाटल्या गेली आहे. ती मस्त अशी आपली डाळ किती मस्त अशी बारीक वाटल्या गेलेली आहे. तुम्हाला परत चाळणीमध्ये घेऊन वाटायची पण गरज नाहीये. थोडी अजून जरा आपल्याला सुकी करायची. ही गोष्ट म्हणजे गूळ आहे म्हटल्याच्या नंतर जायफळ घातलं ना तर चांगली टेस्ट येते. 1/3 पिंच तरी आपण इथे जायफळ घालणार आहोत. वेलची पावडर मी इथे 1 चमचा घातलेली आहे. तुम्ही मिक्स करून घ्यायची. आपलं पुरण तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही असा पलटा पडला नाही ना की पुरण तयार झाले समजायचं. गॅस आहे तो बंद. इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. चांगला फूल असा घट्ट असा भरून घेतलेला आहे. चिमूटभर अशी हळद घालायची. त्याने पुरणपोळीला चांगला कलर येतो. पुरणपोळीमध्ये मिठाची टेस्ट येणार नाही या पद्धतीने मीठ घालायचं आहे. आमच्या घरी जरा मैद्याच्या पुरणपोळ्या आवडतात म्हणून मी आज मैद्याच्या करते. आणि रव्याची पण पुरणपोळीचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. रव्याच्या पण पुरणपोळ्या आहेत ना खूप छान होतात. याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला भिजून घ्यायचं. पाणी एकसाथ घालायचं नाही. एकसाथ घातलं ना तर पीठ पातळ होईल. पण थोडं थोडं घालायचं. चपातीला मळतो ना त्या पद्धतीने इथे मी मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झाल्याच्यानंतर इथे मी टोपामध्ये ठेवलं आहे. त्याच्यावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे. आपलं पीठ बुडेल ना इतपत आपल्याला पाणी ओतायचं आहे. आणि 1-15 मिनिटं याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. या टोपाला मी थोडासा तेलाचा हात लावला होता खाली पीठ चिटकू नये म्हणून. एकदम असं एक थेंबर पिठाला आपल्या आता 20 मिनिटं झालेली आहेत. मी काढून घेतले. आपल्याला मळून घ्यायचे. असं पाण्यात पीठ ठेवलं ना की आपल्याला जास्त वेळ मळायला लागत नाही. मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. आज मी पोळ्या लाटण्यासाठी ना तांदळाचं पीठ वापरणार आहे.
तुम्ही मैदा पण वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ पण वापरू शकता. तांदळाचं पीठ वापरलं ना पोळी आहे ना ती पटापट पटापट अशी सरकल्या जाते, व्यवस्थित अशी लाटल्या जाते. हे आपलं मळलेलं पीठ ठेवण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पुरण आहे. एक छोटी गोळी घ्यायची, तिला चांगली अशी पातळ अशी करून घ्यायची. एवढा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भरायचा आपल्याला. तांदळाचं पीठ लावायचं, तिला हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे. आपल्याला वाटलं चिटकते म्हणून तर थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं. तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिटकत नाही आणि त्याच्यावर पोळी घालायची. गॅस बारीकच ठेवायचा, एका साईडने जेकल्यावर पलटी मारायची आणि गॅस मोठा करायचा. मग पोळी आहे ना ती मस्त अशी फुलते. साईडच्या कडाविडा व्यवस्थित अशा शेकून घ्यायच्या दाबून दाबून. जेवढी तुम्ही पोळी खरपूस भाजणार ना तेवढी खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही हर एक पोळी आपली आहे ना ती मस्त अशी टम्मा अशी फुलत आहे. अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या आहेत ना त्या करून झालेल्या आहेत.